काल सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की अध्यक्ष महोदय कामाचंच बोला, काम करा, पायफळ चर्चा आणि बोलू नका, किती मुलाखती देत आहेत आणि आम्हाला कायदा समजून सांगतायत. अहो कायदा, तुम्ही कायदे पंडित आहात, तुम्हाला कायदा माहिती आहे ना. घटनेतील 10व्या शेड्यूलनुसार कोणत्याही फुटीला मान्यता नाही आणि फुटणारे अपात्र ठरतील हे सर्वोच्च न्यायालयानं तुमचा कान पकडून सांगितलेलं आहे की तुमचा व्हीप बेकायदेशीर आहे. शिंद्यांची त्यांच्या गटनेतेपदी झालेली निवड चुकीची आहे, बेकायदेशीर. गव्हर्नरनं केलेली कारवाई चुकीची. तरीही हे जे ट्रायब्युनल आहे, लवाद ज्याला म्हणतो, हां, हे कायदा पाळत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळत नाहीत. कोण स्वतःला समजतात, त्यांनाच फक्त कायदा कळतो. आणि सर्वोच्च न्यायालय हां मूर्ख आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? काल सर्वोच्च न्यायालयानं त्यांना परखड शब्दात सांगितलेलं आहे की आता बस. आणि आम्हाला नका कायदा शिकवू, आमच्याच पक्षात तुम्ही होतात तेव्हा आम्ही तुम्हाला कायदा सांगितला आहे. बघा आता काय ते, आता पाहू आम्ही. संजय राऊतांनी किती ती जजमेंट वाचली आहे हा माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. दिवस रात्र 90 मारणाऱ्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलू नये, कारण त्याला किती निकाल समजतो हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण का ज्यांनी ज्यांनी जजमेंट वाचलेली आहे, ज्यांना ज्यांना जजमेंट कळते त्यांना त्यांना कळलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने कुठले आदेश दिलेले आहेत. वेळापत्र ठरवण्याचे अधिकार आणि निर्णय घेण्याचे अधिकार हे अध्यक्षांचेच आहेत. मग तुषार मेहताजींनी सांगितलं की आम्ही आणि अध्यक्ष बसतो आणि तुम्हाला वेळापत्र देतो.